माय मराठी माय बोलीचं महा चॅनल। नमस्कार, माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या या विशेष ब्लॉगमध्ये मी सहर्ष स्वागत करतो। मित्र, आपण आता आहोत कर्नाटकच्या हम्पीमध्ये आणि हम्पीमधला हा सर्वात सुप्रसिद्ध असलेलं विठ्ठल मंदिर, म्हणजे विठ्ठलाचं मूळ स्थान हे, आणि मग इथून विठ्ठलाची मूर्ती आपल्या महाराष्ट्रामध्ये पंढरपूरला नेण्यात आली अशी आख्यायिका आहे, असा इतिहास आहे। पण राजा कृष्णदेव राय, म्हणजे साधारण 13व्या शतकापासून हे सगळं सुरू होतं, अनेक वेळा ते उद्ध्वंस करण्यात आला, त्याचा नाश करण्यात आला आजही, आणि पूर्ण हे नैसर्गिक म्हणजे दगडं आता हे मंदिराच्या समोर आहे। माझ्यासोबत गाईड आहेत पिरेश नाईक। ये क्या आहे पिरेश? सर, ये चार्जेट जो है ना, ये स्टोन का चार्जेट है, और ये चार्जेट रथ है। वो रथ का कार्विंग डेटा बर्थ देता है 1513 में। सो कृष्णदेव राय सो कार्विंग बना दिया है 1513 मध्ये हा रथ बनवलेला। आणि विशेष म्हणजे या रथाचे चाक असे मूव्हेबल आहेत, फिरायचे, समोर घोडे वगैरे होते, नंतर मोगलांनी वगैरे येऊन त्याचा नायनाट केला आणि मग नंतर हे चाक जे आहे ते ब्लॉक करण्यात आले। आपण बघत असाल अनेक चित्रपटाची शूटिंग इथे नेहमी होत असते, आपला रावडी राठोड अक्षर कुमारचा चित्रपट, त्याचे पूर्ण शूटिंग गाण्यांची इथे झालेली, सोनाक्षी सिन्हा, हे गोपूर दिसते तुम्हाला समोर, आणि हे मुख्य मंडपम म्हणजे मंदिर, नाट्य मंडपम म्हणजे म्युझिकल प्लेयर्स, आणि त्याच्या मागे पहिले विठ्ठलाचा 56 पिल्लर था सर। हे 56 पिल्लर था ना, सर पहिले पार्किंग था फ्रंट ऑफ टेम्पल वे, वो पार्किंग जब पार्किंग हेवी से सो जमीन ढीला होके दो पिल्लर गिर गया। सो 2000-2005 में, सो जब से किसको भी अलाउड नहीं कर रहा है टेम्पल में। 2002 ला हे समोरचं पिल्लर इथं पार्किंग वगैरे जास्त ओझं झाल्यामुळे थोडं डिस्टर्ब झालं, आणि हे इकडे दिसतं हे कल्याण मंडपम, म्हणजे आपल्या इकडे मंगल कार्यालय आपण मराठीमध्ये म्हणतो, लग्न वगैरे विवाह वगैरे असे पार पडायचे ते हे पूर्ण डायनिंग हॉल, आणि हा हे मंगल मंगल कार्यालय, इथं विवाह वगैरे पार पडायचे, आणि इकडे जे दिसतंय ते कुकिंग हॉल म्हणजे स्वयंपाक वगैरे तिकडे बनवायचे, आणि त्याच्या उजव्या बाजूला हे जेवणाला पंक्ती वगैरे बसायचे। तर काय डायनिंग हॉल म्हणजे काय कल्पना, आणि काय नशिबवान असतील ज्यांची विवाह इथं पार पडले। आणि तिकडे पाठीमागं कॅमेऱ्याचे दिसते ते भजन मंडपम, म्हणजे भजन वगैरे धार्मिक कार्यक्रम वगैरे तिथं व्हायचे, आणि इतकं उत्कृष्ट कलाकृती आहेत ही, आता काय म्हणजे शब्दच नाहीत माझ्याकडे। परत एकदा हा रथ बघा, आणि तुम्ही अनेक वेळा चित्रपटात वगैरे बघितलं असेल, आणि हे रथाचं दुसरं एक गोष्ट सांगतो, आपल्या जेवढ्या म्हणून नोटा आहेत सर, पहिले 90 इयर्स बिफोर कप ऊपर टॉवर था सर, 5 फुट का, 90 इयर, हाँ 90 इयर बिफोर, 90 इयर बिफोर में ऊपर 5 फुट का एक टॉवर था। वो टॉवर का ऊपर, वो टॉवर का साथ वो बनियन ट्री आता है ना सर, वो मिल्क का ट्री, वो पूरा टॉवरिंग को कवर होता था। और कवर होने का टाइम में ब्रिटिश है ना, ब्रिटिश गवर्नमेंट वो पूरा एक्सक्लूशन किया था। और आफ्टर 90 इयर्स डिपार्टमेंट ऑफ आर्कोलॉजिकल अभी 2005-2007 में वो टॉवर था ना, वो टॉवर पूरा डिस्ट्रॉय करके अभी पट्टी बांध दिया सर नया से। तो तुम्हारा संगत हो कि हा जो रथ है तुम्हाला जर बघायचं असेल तर आपले जेवढ्या म्हणून नोट आहेत त्या नोटांच्या नोटांच्यावरती हा छापलेला असतो। हां या ना, तर हे नोटांवरती तुम्हाला दिसतो बघा, म्हणजे आपण किती दुर्मिळ अशा जागी आलेलो आहोत। फार मोठा इतिहास आहे हम्पीचा, 1513 में, म्हणजे किती शिवसेनापासूनचा 1513 पासूनचा हा इतिहास आहे। वेगवेगळे राजे आले, कृष्णदेवराय राजे आले, आणि नंतर बीदर, हैदराबाद आणि गुलबर्गा येथील मोगलांनी, बिजापूर येथील मोगलांनी हा नष्ट केला। अतिशय सुंदर असं देखणं, पृथ्वीवरचं एकमेव असं हे नगर। आणि तुम्ही तिकडं जर तुम्ही पाहिलात, थोडं झूम करून दाखवा, तर आपले हनुमानाचं जन्मस्थान असलेलं उसको क्या बोलेंगे, अंजनाद्री पर्वत, जे तुम्हाला समोर दिसत असेल भगवरी मंदिर, आणि असं 537 पायऱ्या चढून जावं लागतं, ते अंजनाद्री नगर आहे, तिकडे जाण्याचा प्रयत्न करू शक्य होते का? पण हे इतकं आहे, तुम्ही प्रत्येक चित्रपटात पाहत असाल, बघा किती पर्यटक, जागतिक वारसा लाभलेला वर्ल्ड हेरिटेज, म्हणजे जगभरातले प्रेक्षक नेहमी इथं वर्दळ असते त्यांची हे पाहण्यासाठी। जिथं विठ्ठल मूर्ती होती, इथून विठ्ठल मूर्ती जिथं महाराष्ट्रामध्ये नेली, तुम्हाला हे सगळं दाखवतो, सभा मंडप आहे सर, सभा प्रोग्राम, दरबार सभा, समोर तो दिसतो तो दरबार, आणि हे गोपूर आहे ना,
तीन गोपुर असलेले ह्या कॅम्पस आणि हंपी म्हणजे पुन्हा तुम्हाला किमान एक दिवस पुरणार नाही सगळे हंपी पाहायचे म्हणजे, बरोबर आहे? वन डे नाही बस होगा, बस नाही सर, टू थ्री डेज चाहिए मॅक्झिमम, कमीत कमी दोन ते तीन दिवस तुम्ही राहिला, टू थ्री डेज पूर्ण हंपी पर्यंत महिना भी नाही होता सर, पूर्ण संपूर्ण हंपी बघायला तर एक महिना सुद्धा शक्य नाही, पण जर मुख्य मुख्य असे स्थळ बघायचे असतील तर तुम्हाला किमान तीन दिवस थांबावं लागेल, आता आपल्याकडे तेवढा वेळ नाही म्हणून, पण तुम्हाला मुख्य हे जे असतो का थांबा सर, कार्विंग आहे ना सर, हे इंटेलिजंट क्लवर कार्विंग आहे, इंटेलिजेंट क्लवर कार्विंग, सो एक कार्विंग में सिक्स आइटम डिफरेंट देख सकते हैं। अच्छा जैसे कि हाँ, दिखाता मैं, देखो सर ये फर्स्ट कार्विंग्स, ये क्या पता है सर? बेंड क्यों? मेंढक पानी जंप कर रहे हैं, एक मिनट मैं मराठी में बोलता हूँ, बघा कलाकृती कलाकुसर कशी आहे, हे एक नमुना म्हणून दाखवतो, ह्याला सहा पद्धतीने बघता येतं वेगवेगळ्या, आता असं बघितलं तर तुम्हाला वाटत असेल ही माकड भेंडूक आपल्या मुलाला उचलत आहे, बरोबर? आता इकडून बघा, एक सेकंड कार्विंग, एक मादर मंकी, एक बेबी मंकी, फर्स्ट बताओ पहिले, फर्स्ट ये सर, हां असं वाटतं की एक भेंडूक पाण्यामध्ये जंप करतोय, उडी मारतोय, हात जर काढला खाल्ला, सेकंड कार्विंग, एक मादर मंकी, एक बेबी मंकी उपर ले रहा है, असं वाटतं की एक माकडी आपल्या मुलाला वरती उचलून घेत आहे, म्हणजे काय कला, हां असं जर पाहिलं तर कोबरा नाग नाग असल्यासारखं वाटतो, फडाका फडा, शिवलिंग आहे, कोबरा स्नेक, नाग, शिवलिंगावर फडे काढून थांबलेलं ना, म्हणजे काय कलाकुसर असेल 1500 शतकामध्ये, आपको मराठी आती नाही, हे बघा एक साप चालत असल्यासारखा तुम्हाला भास होईल असा, म्हणजे एकाच कलाकृतीमध्ये सहा वेगवेगळे प्रकार, बॉडी हनुमान फ्लाय इन लंका, हां आता बघा हनुमान बजरंग बली साक्षात दिसतील, त्यांचं जन्मस्थळ अगदी बाजूला आहे, तर किती मोठी कलाकुसर शतकानुशतकपूर्वी सुद्धा इतकी मोठी दृष्टी आणि इतकं म्हणजे सांगायला शब्द नाहीत, पाऊस पंढरपूरमध्ये विठ्ठलाचं मंदिर आहे, त्या विठ्ठलाचं हे माहेर मूळ स्थान इथलं, इथून हे जे नुकसान नासधूस सुरू झाले त्यानंतर पंढरपूरला विठ्ठलाला मूर्ती तिथे नेऊन तिथं प्रतिष्ठापना स्थापना करण्यात आली, तर ते विठ्ठलाचं मूळ मंदिर कुठं होती मूर्ती ते आपण पाहूया, हां तर इथं आपण बघूया काय आहे, शिलालेख बोलते मराठी, शिलालेख उपर लिखाणी विठ्ठला देवरू, हे वर लिहिलेलं विठ्ठला मला वाटतं कन्नडमय तेलुगू मध्ये तेलुगू और कन्नड मध्ये, त्यात शिलालेख जो म्हणतात तो हा आहे, त्याच्या वरती लिहिलेलं मोठ्या अक्षरात आहे की विठ्ठल मंदिर, विठ्ठलाचे मंदिर म्हणजे विठ्ठलाचं मूळ माहेर येतं होतं, विठ्ठला नंतर विठ्ठला टेम्पल का द्वारपालक, गेट पालक हे द्वारपाल जय आणि विजय द्वारपाल, जे विठ्ठलाची मूर्ती आपण महाराष्ट्रामध्ये आता पंढरपूरमध्ये स्थापित आहे ती मूळ विठ्ठलाचं मंदिर हे, म्हणून आपण म्हणतो की कानडा राजा पंढरीचा, आता आपण आत बघूया, त्यांचा ह्या स्टॅच्यू आहे, मोगलांनी तो नष्ट केला, डिस्ट्रॉय केला, त्याच्यामुळे आपण आता जेवढं आहे तेवढंच पाहूया, आणि विठ्ठलाची जी मूळ मूर्ती इथं होती गाभा विष्णू और रुक्मिणी का स्टॅच्यू इसमें ही था, विष्णू आणि रुक्मिणीचं मूर्ती इसमें ही था, अभी दोनों बैठने का पीठ रहता है, पीठ बैठने का पीठ है, स्टॅच्यू महाराष्ट्र में रहता है, हो विठ्ठल कहाँ रहते थे, इसी में अंदर, आता हे आहे विठ्ठलाचं मूळ ठाण, मूळ आणि इथून हे जे नासधूस सुरू केली मोगलांनी, त्याच्यानंतर इथली मूर्ती उचलून महाराष्ट्रामध्ये पंढरपूरला स्थापित केली, आणि म्हणून विठ्ठलाला कानडा राजा पंढरीचा आहे सपोर्ट येतो, हां तर हे विठ्ठलाचं हे इथे रॉयल फॅमिली पूजा करण्याच्या बातमी या प्रदर्शन करण्याचा वे आहे, हां म्हणजे ज्यावेळेस राजे ज्यावेळेस विठ्ठलांची पूजा करायची विठ्ठलाची, त्यांना प्रदक्षिणासाठी रॉयल फॅमिली असल्यामुळं ते इकडे परिक्रम प्रदक्षिणा तर तमाम विठ्ठल भक्तांना आपल्याला सांगू इच्छितो की विठ्ठलाचं हे माहेर हे ठाणं मूळ, पण इथं नुकसान सुरू झाल्यानंतर त्यांना त्यांची मूर्ती पाऊस, आता काही पर्यटक इथं आलेले आहेत, आपका नाम रेणुका, मिस रेणुका माझ्यासोबत आहे, आप कहाँ से हो, मैं कर्नाटक से हूँ, कर्नाटक से, तो आपको कैसा फील होता है यहाँ के,
बहुत अच्छा फील होता है, मेरे को प्राउड होता है क्योंकि ये हमारा जगह पे ही है, सब लोग आके यहाँ पे विजिट करते हैं तो बहुत अच्छा लगता है। वर्ल्ड हेरिटेज है लेकिन यहाँ के होटल हमारे महाराष्ट्र में आ गए बाद में, ये डिस्ट्रॉय हो रहा था, सब मुगल लोग आए थे, तो आपसे मिलकर बड़ी खुशी हुई, आप देखते रहिए। थैंक यू। आता ही रॉयल फॅमिलीची प्रदक्षिणा मारायची, आता तुम्हाला अंधार दिसत असेल पण बघा वरती कशी रचना होती, वरतून असं प्रकाश इथं यायचा आणि इथं खाली पाणी असायचं आणि त्याच्या रिफ्लेक्शननं इतका लख प्रकाश पडलेला असायचा, काय ते हजारो वर्षापूर्वी काय डोकी चालत असतील म्हणून तुम्हाला मुद्दाम ह्या अंधार गुहेमध्ये घेऊन आलेलो आहे। बाद में तर इथं मंदिराच्या मेन गाभाऱ्याच्या समोर ह्या ज्या दोन मूर्ती दिसत आहेत छोट्या, राजा कृष्ण देवराय यांच्या ह्या दोन पत्नी आहेत, चिन्ना देवी तिरुमला देवी, चिन्ना देवी आणि तिरुमला देवी, बरोबर। चिन्ना देवीचं फर्स्ट वाईफ था ना सर, वो भरतनाट्यम नाटीचा भरतनाट्यचा ह्या ज्या मोठ्या त्यांच्या पत्नी आहेत चिन्ना देवी, ह्या स्वतः भरतनाट्यमच्या उत्कृष्ट नर्तिका आणि कलावंत होत्या आणि त्यांच्यासाठी सेपरेट बाहेर त्यांच्या आठवणी त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ बनवलेला तो समोर तुम्हाला सभामंडप नाट्यमंडप बनवले ते आपण पाहण्याचा प्रयत्न करूया। तर हे उत्तर बाजून आपण घेतोय म्हणजे सगळीकडे लक्षात सुद्धा येत नाही की आपण कोणत्या बाजूला आहोत नेमकं आणि किती भव्यता आहे, मला खरं म्हणजे हे व्हिडिओ मधून किंवा माईक मधून सांगताच येणार नाही, त्यासाठी तुम्हाला नक्की इथं भेट द्यावी लागेल की आपल्या एक मिनिट रेस्टिंग मस्त करून टाकलं मोगलांनी, बघा इतकं वैभव छान होतंय पण जेवढं सापडलं तेवढं पुरातत्व विभागानं उभं करण्याचं, पण ते रेस्टिंग प्लेस म्हणजे आराम करायचे आलेले इथले भक्त भक्त आपल्याकडे आपण त्याला भक्त निवास म्हणू थोडक्यात, तर काय बघा किती सुंदर किती कल्पकता आणि हे गोपूर इकडलं उत्तरेचं गोपूर, टोटल तीन गोपूर असलेलं हे आणि मग इथून विठ्ठलाला मूर्तीला काही हानी पोहोचू नये एलिफेंट अच्छा टोटली फाइव एनिमल्स मिक्सिंग में शेयर रहता है शेयरिंग। चलो आता बघा दुसरी एक तुम्हाला मूर्ती दाखवतो, एकाच मूर्तीमध्ये पाच प्राण्यांचं दर्शन तुम्हाला होईल, तुम्ही इथं जर बघितलात तर हा सिंहाचे पाय दिसतील तुम्हाला अगदी इथपर्यंत, इथं बघितलं तर घोडा वाटेल तुम्हाला घोडा, बरोबर आहे, इथं बघितलं तर ड्रॅगन वाटेल ड्रॅगन, हा कान बघितला तर सशाचा कान वाटेल, हा चेहरा बघितला तर पुन्हा सिंहाचा चेहरा वाटेल वाघाचा आणि हे पुढं बघितलं तर हत्ती एलिफंट, म्हणजे काय कल्पकता शेकडो वर्षापूर्वी आपल्या कलाकारांमध्ये होती त्याचे एक ज्वलंत असे कितीतरी हजारो इथं उदाहरणं आहेत, पण आमच्या जेवढं लक्षात आलं तेवढं आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत, तर असं हंपी म्हणजे तुम्हाला एक महिना बघावं लागेल पूर्ण हंपीचा बघायचा असेल तर, हजारो शेकडो स्क्वेअर मीटर स्क्वेअर किलोमीटर पसरलेला हा प्रदेश। आता ही एक छोटीशी मूर्ती बघा, म्हणजे अशा 10 विष्णूचे जे अवतार आहेत ते संपूर्ण दाखवले, हा वराह अवतार तिसरा अवतार जो विष्णूचा मानला जातो, इथे झूम करा, तर विष्णूचा तिसरा अवतार वराह वराह अवतार, तर असे कितीतरी तुम्हाला आश्चर्य आणि कल्पनेच्या बाहेरसुद्धा आपल्या देशात हजारो वर्षापूर्वीसुद्धा किती कल्पकता आणि काय म्हणजे माझ्याकडे तर शब्दच नाहीत। चला आपण आता रेडी, मी तुम्हाला आज सांगितलं होतं की राजा कृष्णदेवरायाने आपली पत्नी जी नर्तकी होती त्यांच्या स्मरणार्थ एक मंडप बांधला होता, कोणता मंडप, नाट्यमंडपम, तर ते समोर जे दिसत आहेत गार्ड तो हाच नाट्यमंडप आपण पाहू शकता, तर असं तुम्हाला सांगत बसलं तर कितीही दिवस आणि किती महिने कमी पडतील, तर असं हे मला नक्की आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ पाहून इकडे येण्याचा मोह आवरणार नाही आणि माझी विनंती आहे की आपण आलंच पाहिजे, हे पाहिलंच पाहिजे आपल्या भारताचं वैभव, कुणी किती जरी नष्ट केलं तर अजून जे उभं आहे तेही काही कमी नाही, जगात एकमेव द्वितीय आहे हंपीला। या व्हिडिओ आवडला तर लाईक करा कॉमेंट करा आणि आपल्या मित्रांना शेअर पण करा, याच विनंतीसह आपल्या निरोप घेतो, जय जगत।